दिवसात मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने बुधवारी जाहीर केलाय. छत्तीसगडमध्ये पुढील 5 दिवसात मुसळधार पाऊस होणार आणि 15 ते 17 जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात तर 19 जून रोजी विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून सुरुवातीस तळ कोकणात असलेल्या मान्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला. मान्सून राज्यात दाखल झाल्याने राज्यात 5 दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. कोकणात पावसाची तीव्रता ही जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवार दिल्ली आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने बुधवारी माहिती दिली की उत्तर दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, सोनीपत, खारखोडाच्या निर्जन ठिकाणी आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येऊ शकतो. IMD ने म्हटले आहे की 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.